आज सर्वांची आवडती अशी रेसिपी आहे ती म्हणजे बटाटा चिप्स। पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे स्वादिष्ट बटाट्याचे चिप्स आता आपण करून बघूया। त्यासाठी 2 किंवा 3 बटाटे आपण स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि एका चिप्सच्या साहाय्याने आपण त्याचे छोटे छोटे चिप्स काढून घेणार आहोत आणि ते एका पॉटमध्ये आपण स्वच्छ पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर आपण एका कॉटनच्या कापडवर त्याला पाणी सुकण्यासाठी ठेवू आणि त्यानंतर मग हे पाणी सर्व सुकल्यानंतर एका पॅनमध्ये तेल तापवायला ठेवायचे आणि छान तेल तापल्यानंतर आपल्याला हे पाणी सर्व सुकलेले चिप्स त्यामध्ये एक एक टाकून तळून घ्यायचे आहे। हे चिप्स खूप स्वादिष्ट आणि छान लागतात, छोट्या मुलांना पण खूप आवडतात। असे हे चिप्स आपण नक्की करून बघा आणि माझ्या या रेसिपीला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्की ही रेसिपी करून बघा। तुम्हाला खूप आवडेल, मुलांना पण खूप आवडेल आणि हे असे स्वादिष्ट चिप खूप छान लागतात। छान तपकिरी कलरचे व्हिडिओ दाखवत आहे मी, तसे तळून घ्यायचे आणि एका पॅनमध्ये काढायचे आणि यामध्ये आपण छान चाट मसाला, काळी मीठ, आपले खाण्याचे मीठ, चटणी सर्व टाकून छान क्रिस्पी क्रिस्पी तळून घेतल्यानंतर हे छान लागतात आणि यामध्ये सर्व मसाले घालून आपण खाण्यास स्वादिष्ट लागतात। असे बनवून नक्की बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।